आणि ठाण्यातून एक धक्कादायक अशी बातमी समोर येते. एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे न घेतल्यानं ठाण्यातील खोपट येथील कर्मचाऱ्यांची शौचालय सेवा बंद करण्यात आली आहे. आणि आपल्या मागण्यांसंदर्भात एसटी कर्मचारी मागील अनेक दिवसांपासून राज्य सरकार आणि प्रशासन विरोधात संपावर गेले, तर ऐन दिवाळीतच एसटी चालक थांबल्यानं प्रशासन अशी वागणूक कर्मचाऱ्यांना देत आहे का आणि शासनाची ही वागणूक कितपत योग्य आहे असा प्रश्न निर्माण होतोय. तर भारतीय जनता पक्ष कामगार आघाडीचे सरचिटणीस महेश मोरे यांनी यावेळी एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा देत त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराविषयी माध्यमांसमोर व्यथा व्यक्त केली आहे. काय करायचंय, आझाद मैदान अक्क भरून पडलेलं आहे. त्यांचे सगळे कर्मचारी, त्यांची फॅमिली तिथे येऊन राहते. त्यांच्या खाण्यापिण्याचा, त्यांच्या शौचालयाचं पण कमीत कमी राहिलं बाजूला. त्यांना आता ते आलेत आपल्या इथे पाहुणे, तर त्यांना खाणं पिणं आणि हे तरी करायला त्यांनी पाहिजे होतं. त्याच्यासाठी त्यांनी काही केलेलं नाही आहे आणि अजूनही ते काय करत नाही आहेत. ही खूप लाजेची गोष्ट. काय सांगाल, करोडोंची उलाढाल होते आणि 70 ते 75 शौचालयाची सुविधा बंद होती. इकडची पण ठाण्यातली पण आता माहिती पडतंय की इकडची पण त्यांची शौचालयाची हे बंद करून टाकली सेवा. म्हणजे ही रेस्ट रूम बंद केलं. निवेदन दिलं, कारण काय? पण कारण काय? हे अन्य आंदोलन केलंय म्हणून, आंदोलन तुटलं पाहिजे म्हणून. सर, परिवहन मंत्री अनिल परब यांनी देखील सांगितलं की आता वेतन देखील आम्ही त्यांचं जे आहे ते कापणार आहोत आणि आता जर संप जर मागे नाही घेतला तर आम्ही टोकाची भूमिका घेणार आहोत. नाही म्हणजे हे हुकुमशाही झाली, ही त्यांची हुकुमशाही झाली. मग तुम्ही एक काम करा ना, ते कापणार आहोत, पगार कापण्यापेक्षा त्यांनाच कापून टाका ना. आणि खाजगी वाहतूक देखील सुरू झालेली आहे हे मेन म्हणजे तुम्ही जर कधी त्यांचे टॉयलेट बाथरूम जर बंद करत असतील, इथे महिला आहेत, तुम्हाला लाज वाटली पाहिजे की ते तुम्ही बंद करताय त्यांच्यावर हे करण्यासाठी. सर, महाराष्ट्रातून बातम्या येतात की खासगी वाहतूक आहे 400 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये काय लूट करत आहे, त्याबद्दल काय सांगा. आता इथे मला माहिती पडलं सर, आता इथे भाऊ मला माहिती पडलं की लोकांना बोलतायत की ह्याच्या रेटमध्ये देतोय तुम्हाला आम्ही, एसटीच्या रेटमध्ये, आणि आतमध्ये बसल्यानंतर त्यांच्याकडनं वेगळं भाडं घेतलं जातंय आणि दादागिरी करून आणि कॅमेरे घेऊन सांगतात की आम्ही चालू केलेली आहे त्यांना सेवा चालू केलेली नाही आहे. नाही, त्यांनी एसटीचा रेट केलेला आहे. आता मला पॅसेंजर लोकांनी मला सांगितलेलं आहे. न्यूज 15 मराठी साठी स्वीटी जगताप, ठाणे.